जादूगार कोण आहे का, हा मांत्रिक कोण आहे हे सभागृहात कळलंच पाहिजे, कारण अचानक सगळ्यांचे आज चष्मेच बदलले. कदाचित आपल्याला माहित असेल तर हा संघटित गुन्हा आहे आणि म्हणून त्याला मोक्कामध्ये टाकावं लागेल आपल्याला. काहीच दिसत नाही या चष्म्यात, कोणाचं माहित नाही. प्रश्न क्रमांक चव्हाण आलेले बोला. 18834 रवींद्रजी छापल्याप्रमाणे सभापती महोदय, हा वाळूज औद्योगिक वसाहतीजवळ रांजणगाव वाळूज कमळापूर हे नागरी वसाहती आहेत. 1 ते 1.5 लाख लोकसंख्या आहे. तुमची लक्षवेधी पण आहे. शाळकरी मुले, नागरिक, कामगार यांच्या अत्यंत महत्वाचा रस्ता, मुलं जीव मुठी धरून तिथं प्रवास करतात. अक्षरशः 2-2, 3-3 फूट खड्डे पडलेले आहेत. आणि आपण उत्तरात असं म्हटलंय, प्रश्न क्रमांक 2 ला मोठे मोठे खड्डे पडून पडलेले असं विचारलं मी, तर आपण असं म्हटलेलं आहे हे खरे नाही. मी आज तुम्हाला घेऊन जातो सर, आत्ता तुम्ही फोटो मागवा आत्ता त्या रस्त्याचे. त्या रस्त्यावरून चालता सुद्धा येत नाही. आणि आपण म्हणले खाली की मे पर्यंत दुरुस्त करण्याचे नियोजन आहे. मला एकच प्रश्न आहे सर, आता हा कामगार विद्यार्थी यांचा हा जो रस्ता आहे माझ्याकडे नीट आहे, हा रस्ता त्वरित दुरुस्त करणार का? परवाचा चष्मा माझ्याकडे किती दिवसात दुरुस्त करणार याची घोषणा आज करणार का? कमीत कमी खड्डे तर भरून द्या सर. चव्हाणाला उत्तर द्यायला पाहिजे चांगलं. खूप जादूटोणा बिलावरती चर्चा झाली, जादूटोणा बिलावरती विधेयक आलं, त्याच्यावरची शिक्षा झाली. परंतु हा जादूगार कोण आहे का, हा मांत्रिक कोण आहे हे सभागृहात कळलंच पाहिजे, कारण अचानक सगळ्यांचे आज चष्मेच बदललेत. आणि कदाचित आपल्याला माहित असेल तर हा संघटित गुन्हा आहे आणि म्हणून त्याला मोक्कामध्ये टाकावं लागेल आपल्याला. बरं ठीक आहे, हे त्याला बघावं लागेल. काहीच दिसत नाही या चष्म्यात, कोणाचं माहित नाही. तुमच्या ऑफिसमध्ये झालंय, तुमच्या ऑफिसमध्ये झालंय. नाही, कदाचित तुमचा दृष्टिकोन बदलावा असा प्रयत्न असू शकतो कोणाचा तरी. चला प्रश्नावर या. हा नाही, सभापती चष्मे बदलाबदली झाली हाऊस मध्ये. कोण ते दावखरे असतील बहुतेक, मोबाईल बदलाबदली करायचे. चष्मा कोणाकडे आहे का माझा? त्याला प्रश्न, मी प्रश्न फक्त विचारला. सन्माननीय सदस्य सतीशजी यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय, हा जो रस्ता आहे वाळूंज ते कमळापूर, हा रस्ता आणि या रस्त्याची असणारी दुरावस्था, या सभागृहामध्ये असणारा प्रत्येक सदस्य हा पोटतिडकीने त्या त्या भागातील प्रश्न मांडत असतो आणि त्यांनी तिथली असणारी वस्तुस्थिती जी सांगितली आहे ती वस्तुस्थिती आणि त्या वस्तुस्थितीला अनुसरून त्या ठिकाणी जे रस्त्यामधील खड्डे किंवा त्या संदर्भामध्ये त्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे त्या दोन प्रकार त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये आहेत.